आपल्या लहानपण माझे या खास मुलांसाठीच्या चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत करतो. मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी 5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेला स्पर्धा रूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट ची उत्कंठा अगदी शिगेला पोहोचली आहे. रिझल्ट ऐकण्यासाठी सर्वांचे कान अगदी अतुरलेले आहेत. स्पर्धा रूपी गुरुवंदना स्पर्धेचा रिझल्ट तुमच्या समोर सादर करण्यासाठी मी आज तुम्हाला भेटतो आहे. तसं पाहिलं तर सर्व स्पर्धकांची सादरीकरण एक से बढकर एक असेच आहे. ज्यांचे नंबर आले नाही त्यांनी निराश होण्याचे काही कारण नाही, कारण त्या प्रत्येकांचे नंबर अगदी छोट्या छोट्या उणीवांमुळे हुकलेले आहेत. त्यांना विजेत्या स्पर्धकांपेक्षा अगदी पॉइंट्स मध्ये कमी मार्क्स आहेत. ज्या स्पर्धकांना स्वतःमध्ये अजून सुधारणा करावयाची आहे किंवा ज्या पालकांना आपल्या पाल्याच्या गुणांना शार्प करावयाचे आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनेलवरील सर्व व्हिडिओज पाहायलाच हवेत असे आहे. किमान पक्षी सर्व विजेत्यांचे व्हिडिओज तरी अभ्यासायलाच हवेत. आणि हो, हा व्हिडिओ देखील तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत किमान 2 वेळा पाहायलाच हवा. तुम्ही खूप काही शिकाल. जे विजेते ठरले त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन. ज्यांचे क्रमांक थोडक्यासाठी हुकले अशा सर्वांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. विजेते निवडताना प्रस्तावना, हावभाव, वेळेची पूर्तता, शब्दोच्चार, आवाजाचा दर्जा, बोलण्यातील वेग, पाठांतर, स्पर्धकाचा आत्मविश्वास, सादरीकरणातील सहजपणा, व्हिडिओ शूटिंग मधील अचूकता, सादरीकरणाचा शेवट, व्ह्यूज, लाईक्स या सर्वांचा एकत्रित विचार करून गुणांकन केले गेले. गुणांकन अतिशय तज्ञ अनुभवी परीक्षकांकडून करण्यात आले आहे. चला तर पाहूया 5व्या गटाचे विजेते. उत्तेजनार्थ स्नेहा राजमाने. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी स्नेहा राजमाने ही हुशार मुलगी आहे. इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत यश मिळवून तिने ट्रॉफी मिळवली आहे. खो खो सारख्या सांघिक खेळात ट्रॉफी मिळवण्याबरोबरच वेगवेगळ्या स्पर्धांत भाग घेऊन स्नेहाने भरपूर सर्टिफिकेट मिळविली आहेत. स्नेहाला डान्स करण्याची आवड आहे. व्यक्तिमत्व समृद्ध बनविणारी आणखी एक तिची आवड म्हणजे ती अवांतर वाचन मोठ्या तन्मयतेने करते. सिद्धांत जोशी. सिद्धांतला शरीर आणि मन स्वास्थ्यासाठी नियमितपणे योगा करायला आवडते. त्याला ऍक्टिंग करण्याची देखील आवड आहे. त्याचं वक्तृत्व चांगलं आहे. जवळजवळ सर्व प्रकारच्या स्पर्धांत भाग घेऊन आजपर्यंत त्याने भरपूर बक्षिसे मिळविली आहेत. त्याने राज्यस्तरीय नाटकांत कामे केली आहेत. एक पात्री प्रयोग करणे, कॉमेडी पाहणे तसेच अवांतर वाचन करायला देखील सिद्धांतला खूप आवडते. जान्हवी नायडू. जान्हवी अभ्यासात हुशार आहे. चित्रकलेची आवड असून अवांतर वाचन देखील करते. संगीताची आवड आहे. पेटी छान वाजविते. ग्रुप नाटकांबरोबरच एक पात्री नाटकांत देखील भरपूर ट्रॉफीज तिने मिळवल्या आहेत. नक्षत्र कदम. नक्षत्र अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा आहे. तो अभ्यासात अतिशय हुशार आहे. मॅथ्स हा विषय त्याच्या खास आवडीचा आहे. बुद्धिबळात देखील त्याने चांगलीच प्रगती केली आहे. सार्थक मोहळकर. सार्थक सर्व स्पर्धांमध्ये हिरिरीने भाग घेतो. त्याला अभिनयाची आवड आहे. डान्स खूप छान करतो. अभ्यासात देखील तो हुशार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अजिबात हार न मानता शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने प्रयत्न करण्याची त्याच्या कुटुंबाची व त्याची मानसिकता आहे. आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी हा गुण खूप महत्वाचा आहे, जो अभावानेच आढळतो. क्रमांक 4 अंजली पाटील. ग्रामीण भागात राहून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी अंजली भाषणे चांगली करते. इतरांना गोष्टी सांगण्याचा तिला छंद आहे. गोष्टीची पुस्तके वाचण्याबरोबरच डान्स करण्याची देखील तिला आवड आहे. तिला गाण्याचा गळा आहे. गाणी देखील ती खूप तन्मयतेने गाते. अभ्यासात देखील ती हुशार आहे, बरं का. क्रमांक 3 अनोखी कांबळे. इतिहासाची आवड असणारी अनोखी डान्स देखील मोठ्या आवडीने करते. डान्स बरोबरच तिला अभिनयाची आवड आहे.
नाटकांत सहभागी होऊन तिने अनेक बक्षिसे मिळवली आहेत। कराटे मध्ये ती येलो बेल्ट धारक आहे। शिवाजी महाराज, अफजल खान भेटीचा प्रसंग तिच्या तोंडून ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येतात। क्रमांक दुसरा, अमृता भोई। अमृता ही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी हुशार मुलगी आहे। तिचा अक्षर मराठी आणि इंग्लिश दोन्ही अतिशय सुंदर आहे। तिला नृत्याबरोबरच नाट्य देखील आवडते। दक्षिण सोलापूर तालुका मराठी अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळविला आहे। अमृता जवळजवळ सर्वच स्पर्धांत भाग घेते व भरघोस यश मिळवते। जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या व्यक्तिमत्व विकास व टॅलेंट हंट स्पर्धा परीक्षांत अमृता कायमच यशस्वी होत आली आहे। क्रमांक पहिला, वेदिका आंदळकर। वेदिकाचा आवाज अतिशय स्पष्ट आणि बॉडी लँग्वेज बोलकी आहे। वेदिकाला आउटडोर गेम्स बरोबरच एक पात्री नाटकांची देखील आवड आहे। तिची काही सादरीकरणे आकाशवाणीवर प्रसारित करण्यात आली आहेत। कराटे मध्ये ती नॅशनल चॅम्पियन आहे। भरतनाट्यम, डान्स आंतरराष्ट्रीय कॉम्पिटिशनच्या निमित्ताने थायलंड, सिंगापूर सारख्या दुसऱ्या देशांत प्रेझेंटेशन देऊन वेदिकाने सुवर्ण पदके मिळवली आहेत। अनंत आमुची ध्येया सक्ती, अनंत आशा, किनारा तुला पामराला, असे अदांग सागराला ठणकावून सांगणाऱ्या उक्तीप्रमाणे ट्रॉफीजने कपाट भरगच्च झाले म्हटल्यावर अहो बाबा, हॉल अजून रिकामा आहे, अशी दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगणारी वेदिका अभ्यासात देखील तितकीच हुशार आहे। तिला अवांतर वाचनाची भरपूर आवड आहे। आवाजाची गुणवत्ता चांगली असून देखील आवाजाला शार्पनेसपणा यावा यासाठी वेदिका कॉलर माईकचा वापर करते। हे देखील इतरांनी तिच्याकडून शिकण्यासारखं आहे। आवाज क्लियर येण्यासाठी ज्यांना शक्य आहे त्यांनी बोया बाह्यमोन हा ओरिजिनल माईक वापरावा। त्यामध्ये डुप्लिकेट देखील मिळतो। ओरिजिनल बोया बाह्यमोन माईक साठी तुम्ही 9422352644 बालाजी फोटो या नंबरला संपर्क साधावा। ते तुम्हाला ऑनलाइन घरपोच माईक पोहोच करू शकतात। स्पर्धा तुपान यशस्वी करण्यात मोठ्या संख्येने सहभागी झालेले स्पर्धक, त्यांचे पालक, शिक्षक, चॅनलचे व्ह्यूअर्स, चॅनलचे सल्लागार सभासद, परीक्षक म्हणून लाभलेले पट्टण शेट्टी सर, सोलंकर सर, रेणुका पट्टण शेट्टी मॅडम, कमळे सर, शीतल महिमाने मॅडम, पवार सर आदी तज्ञांचे खूप मोठे योगदान।